आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विक्रांत. हा बाबा, सुरू करूया. अंती मी. हो पण तू नाही, आधी मुलगी. बरोबर ना? हा बरोबर. Now, Vikrant, it's your turn. Please. अरे टाळी काय देतो सांगते दे. माझ्याकडे नाहीये. अरे तुझ्याकडेच दिली होती मी. अरे असं काय करतोस, तुझ्याकडेच दिली होती ना. माझ्याकडे नाहीये विक्रांत. हा बाबा. अरे काय झालं, घाल ना आंटी. काय नाही, कुठे काय, काय नाही. विक्रांत काय झालं, काही प्रॉब्लेम? ते थांबा. हा साखरपुडा होऊ शकत नाही. आता विक्रांतचा साखरपुडा होतोय, तो नीट पार पडू दे. उगाच मला इथे कोणत्याही प्रकारचा तमाशा नकोय. तमाशा मी नाही, विक्रांत ना आणि तुम्ही केलाय. ते तू काही म्हण ग, पण आज विक्रांतचा साखरपुडा होणार जे होणार. कसा होणार, कसा होणार? आपला विक्रांत अंकित तर घरी विसरून आलाय. म्हणजे तू फक्त ही अंगठी द्यायला इथे आली आहेस? नाही, फक्त अंगठी द्यायला नाही, माझ्या विक्रांतच्या साखरपुड्या करता मी आली आहे. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. म्हणजे आमच्या लग्नाला होकार आहे तुझा? विक्रांत तुला मी त्या सिरियल मध्ये असतात तशी खाष्टाई वगैरे वाटली का रे? नाही नाही नाही, थांब एक मिनिट. गिरीजा तुला सून म्हणून चालेल ना? हो, तुझ्या सुखासाठी सध्या या लग्नाला माझा होकार आहे. मीनाते, तुम्ही माझ्या
गिरजाला स्वीकारलं, भरून पावले हो मी. आणि खरंच सांगते, तुम्हाला वाटत तशी माझी बाई काय वाईट नाही हो. एक ना एक दिवस ती तुमचं मन नक्की जिंकेल बघा. आई खरं सांगू, तुला दुखून मला हे लग्न करायचंच नव्हतं, पण थँक्यू विक्रांत, थँक्यू. मी ना मला नेहमी असं वाटायचं की तुझ्यासारखी बाई या जगात शोधून सापडणार नाही, पण आता मला खरंच कळतंय, खर तर तुझ्यासारखी आई या जगात शोधून सापडणार नाही. आय एम प्राऊड ऑफ यू मीना, प्राऊड ऑफ यू. सो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. काका, ही अंगठी आणि हे दोघं एकमेकांमध्ये हरवण्याच्या उरकून घेऊया का? विक्रांत. हा बाबा. द्या ना. चक्क लाजतीयस गिरिजा. विक्रांत, तू इथे का? नाही येऊ शकत मी. नाही तसं नाही, या वेळी माझ्या बायकोच्या खोलीत आलोय. माझ्या आठवणीनेच एवढी लाजतेस तू गिरिजा. आता तर फक्त साखरपुडा झालाय, लग्न झाल्यानंतर मी रोज तुझ्या समोर असेल तेव्हा काय होईल तुझ. Thank you.
गुड मॉर्निंग. वाई मस्त झाल्याच्या. या घराला कौतुक ऐकायची सवय नाहीये. म्हणजे आतापर्यंत आम्ही तुमचं कधी कौतुक केलंच नाही काय? मी असं म्हणाले का? कसं म्हटलं? अरे तुम्ही शांत रा रे. तू माझ्या आईबाबांमध्ये भांडण नको लावून देऊ. तुम्ही इथे भांडत बसा, बाकी दुनिया जाऊ द्या कुठल्या कुठे. काय झाला? गिरिजाचा साखरपुडा झालाय. गिरीजाचा साखरपुडा झाला आणि त्या लोकांनी आपल्याला कळवलं पण नाही का? तुका जावचा लाडू आणि पेढे खाव, कळवलंच नाही. कोणाबरोबर झालं ना तो फक्त सांग. आत्ता जाऊन मोडते की नाही बघ. चिरला कानात विक्रांत देसाई. काय गिरिजाचा साखरपुडा विक्रांत बरोबर झालो? हो. तरी मला वाटलंच होत ती मेली गिरिजा त्या विक्रांतशीच लग्न करणार म्हणून. ताई मुद्दाम केलंय तिने हे सगळं. बाबा मी तरी तुम्हाला सांगत होते माझं लग्न मोडण्याचा गिरिजाचा डाव होता. चार चौकात अपमान केलाय तिने आपला. किमान आता तरी चूक ऍक्सेप्ट कर. एकतर आपलं लग्न झालेलं असं ना तू दुसरं लग्न करायला निघाली होतीस. उगाच गिरिजाला दोष देऊ नकोस. अगं आत्ता कुठे तिच्या आयुष्यात सुखाचे दिवस येत आहेत. उगाच मोडता घालू नकोस त्यात. चिमटा का काढलास? स्वप्न संपलं असेल तर वास्तवात या सर. काय रे काय चालू होत? काय चालू होत कुठे काय? अच्छा गेली 20 मिनिट तुझ्या वेगळ्याच विश्वात रमला होतास त्याच्याबद्दल बोलतोय. काय पण बोलतोयस तू. साखरपुडा दिसत होता ना? डोळ्यात साखरपुडा दिसत होता ना? खरं सांग. काही पण बोलतोस नाही रे. खरं सांग तुला तुझ्या बॉक्सिंगची शपथ आहे. कसं कळलं? तुला आज नाही ओळखत रे मी. आणि पुराणी दोस्ती है हमारी. राजा खरं सांगू? सांगावंच लागेल. हे सगळं जे घडतंय ना
ते खरं आहे असं वाटतच नाहीये मला. असं वाटतं सतत कोणीतरी चिमटा काढावा. अरे मी फक्त बोललोय, चिमटा काढायची गरज नाहीये. अरे चिमटा काढल्यावर पण खुश दिसतोस तू विक्रांत. पण जाऊ द्या, मला भारी वाटतंय. असं वाटतंय की देवाला सतत सांगत राहावं, जगात काही होऊ दे पण या दोघांना खुश ठेव. थँक्यू राजा आजोबा. आता त्याच देवाने जे आपल्याला पोट दिलंय ते भरूयात. भूक लागली हो, पुढे मी आलोच. लवकर ये रे. हॅलो. हो हो झालंय. आवरून नाश्ता करून निघतो सर. गौरव आवरलं तुझं? आमची आई आणते हा तुला. ताई थांब, काय करतेस तू? काय झालं? देख ते प्लेट दे इकडे. अगं अगं इकडे दे. काय करतेस तू सुचित्रा? तुझ्यासाठी नाहीये, गौरवसाठी आहे. मग मी देईन. ठीक आहे मी तुझ्यासाठी ही आणते. ठीक आहे. नाही ताई मी आणते. म्हणजे? ताई आता काही दिवसच आहेस ना तू या घरात, मग जरा आम्हालाही तुझी सेवा करू दे. तूच करणार सगळं. गिरजा माय डोळ्यात पाणी कशाला आणतेस गो, रडू नको. बघ आता सगळं चांगलंच होणार. वा वा मानला हा तुमका, सगळं तुमच्या मनासारख्या चाललं ना भाऊ. तुम्ही? हो मीच. झाला ना सगळा तुमच्या मनासारख्या? हो असं का बोलताय तुम्ही? मग काय बोलू सांग ना बहिणी, काय बोलू? माझ्या मुलीचं लग्न मोडून विक्रांतचं लग्न ह्या गिरजाशीच हो गया असाच होता ना तुझ्या मनात? नाही हो भाऊ असं काय नाही. आता असा काय नाही म्हणून काय फायदो नाही. तुमचं डाव काय माझा कळलो नाही असं समजा नको. काका तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. होय काय? अरे मग माझा अपमान करून तुम्ही ह्या गिरिजाचं लग्न परस्पर कसं काय ठरवलात? भाऊ अहो तुम्हाला वाटतंय तसं खरंच काय नाही. वहिनी तू काय मका खुळो समजतस की का? होय भाऊ अहो लग्नाच्या गाठी वर स्वर्गात बांधल्या जातात. गिरिजाच्या नशिबात विक्रांत आहे हे आपण आता मान्य करायला पाहिजे. अरे हट. माझ्या मुलीचं लग्न विक्रांतशीच होताला होता पण तुम्ही काडीये घातलास आणि त्या लग्न मोडलास. शिरला का नात? भाऊ अहो रेशमाचं लग्न आधीच झालं होतं, त्याला आम्ही काय करणार होतो? आणि रेशमाचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो, तुम्ही आता त्यांच्या संसाराकडे लक्ष द्या. रमाकांत मयेकर म्हणतात माका. मी कसा वागा खोया, काय करू खोया, काय करू नको ह्या माका दुसऱ्या माणसांनी शिकवची गरज नाही. चिरला कानात? भाऊ हात जोडते मी तुमच्या पुढे. जे काय झालं ते विसरा आता. काय विसरू सांग ना, काय काय विसरू वहिनी मी? माझं झालेलं अपमान विसरा, काय माझ्या मुलीचा मोडलाला लग्न विसरा, सांग ना काय विसरू? अहो खूप वर्षांनी माझ्या पोरीच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार, त्याच्यावर विरजण घालू नका. माझ्या मुलीच्या वाट्याचा इल्लाला सुख तुम्ही गिरिजेच्या पदरात टाकलास आणि तुम्हीच माका सांगतात, असं करू नको म्हणा. हो कारण जे काही घडलं ना त्यात चूक फक्त आणि फक्त रेशमाची होती. हा जा काय घडला ना त्या सगळा माझ्या पोरीवर ढकला आणि मोकळे व्हा आणि त्याका खुळ्यात काढा. शिरला का ना? अहो असं काय करताय हो तुम्ही? आता तर विक्रांतची आई पण लग्नाला तयार झाली, तुम्ही मध्ये मोडता घालू नका हो. हा फक्त हेच धंदे आहेत ना माका,
आतापर्यंत तुमच्या गिरिजेच्या आयुष्यात मीच मोडतो घालत इलंय ना. आत्ता कसं काय खरं बोलला तो? नाही, हे तुमचं तुम्हालाच कळलं ना, एवढं पुरे आमच्यासाठी.